आज आपण जावामध्ये टोकन्स कशाला म्हणतात ते पाहू। टोकनचा अर्थ आपण व्यवहारामध्ये एखादी रिसीट किंवा एखादे व्हाउचर त्याला टोकन म्हटले जाते। जर तुम्ही कधी बँकेत गेला असाल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेला असाल ज्या ठिकाणी बरीचशी गर्दी असते, तर गर्दीच्या ठिकाणी आलेल्या लोकांना त्यांचा नंबर कळावा म्हणून एक एक टोकन दिले जाते, म्हणजे एक तुमचा नंबर दिला जातो कागदावर छापलेला। कधी कधी तो पितळेचा बिल्ला देखील असतो, तर त्याला देखील आपण टोकन या नावाने त्याला आपण ओळखतो। टोकन या शब्दाचे इंग्रजीमध्ये बरेचसे वेगवेगळे अर्थ आहेत, पण जावामध्ये टोकन याचा अर्थ स्मॉलेस्ट युनिट या अर्थाने केला जातो। तर टोकनची आपण जर डेफिनेशन पाहिली, टोकन इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कोड विच द जावा कंपाइलर कॅन आयडेंटिफाय अँड प्रोसेस। तर या ठिकाणी टोकनचा अर्थ जो आहे तो जावाच्या कोडशी संबंधित आहे। आपण जेव्हा जावाचा कोड लिहितो, उदाहरण घेऊ की ए इज इक्वल टू बी प्लस सी असे जर आपण जर मॅथमॅटिकल इक्वेशन लिहिले, तर त्याच्यामध्ये ए बी आणि सी हे तिन्ही व्हॅरिएबल्स आहेत, व्हॅरिएबल्सना आयडेंटिफायर देखील म्हणतात। हा जो इक्वल ऑपरेटर आहे याला असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात, तर प्लस जो आहे याला ॲडिशन ऑपरेटर, तर सेमीकोलनला पंक्चुएटर म्हणतात। तर यापूर्वी आपण जावाचे जे कॅरेक्टर सेट्स पाहिले होते, कॅरेक्टर सेटमध्ये जे शब्द, अंक, अक्षरे आणि चिन्हे जी आहेत त्यांनाच टोकन या नावाने ओळखले जाते। पण कॅरेक्टर सेट आणि टोकनमध्ये फरक असा आहे, जी कॅरेक्टर्स असतात ती आपण कॅटेगराईज करतो आपल्याला ओळखण्यासाठी, म्हणजे आपण त्यांना कॅरेक्टर्स म्हणून ओळखतो। पण टोकन कशाला म्हणतात? जेव्हा आपण जावाचा प्रोग्राम लिहितो, लिहिल्यानंतर तो प्रोग्राम कंपाईल होतो, तर कंपाईल करण्यासाठी जावाचा एक कंपाईलर नावाचा सॉफ्टवेअर असतो। तर त्या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक गोष्टीला कॅटेगराईज केलेले असते, म्हणजे कंपाईलरला ओळखण्यासाठी म्हणून जे कॅटेगरायझेशन होतं त्याला म्हणतात टोकन्स। तर टोकन म्हणजे स्मॉलेस्ट युनिट ऑफ कोड विच द कंपाईलर कॅन अंडरस्टँड, म्हणजे कंपाईलरसाठी आपण जे क्लासिफिकेशन केलेले आहे त्याला म्हणायचं टोकन। तर टोकनमध्ये सगळी कॅरेक्टर सेट आहेत, तर त्यांना जी नावे आहेत ती अशी आहेत, लिटरल्स किंवा कॉन्स्टंट्स, आयडेंटिफायर्स किंवा व्हॅरिएबल्स, म्हणजे हे दोन नावे आहेत एकाच गोष्टीची। त्याच्यानंतर असाइनमेंट्स, पंक्चुएटर्स, सेपरेटर्स आणि कीवर्ड्स। तर हे सगळे काय आहेत आपण सविस्तर पाहू। आता आपण टोकनमध्ये लिटरल्स किंवा कॉन्स्टंट्स म्हणजे काय ते पाहू। तर जावामध्ये कंपाईलरमध्ये कंपाईलरच्या सोयीसाठी कॉन्स्टंट्सचे एवढे प्रकार केलेले आहेत, इंटीजर लिटरल्स, रियल लिटरल्स, कॅरेक्टर लिटरल्स, स्ट्रिंग लिटरल्स, बुलियन लिटरल्स आणि नल लिटरल्स। हे आपल्या नेहमीचे ज्या जावाचा जो कॅरेक्टर सेट आहे त्याच्यापेक्षा हे वेगळी कन्सेप्ट आहे, ती आता आपण पाहू। तर इंटीजर्समध्ये जे पूर्णांक असतात, जसे 1, 9, 22, -35, -50, 122, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही नंबर्स हे इंटीजर लिटरल्समध्ये येतात। ज्या संख्येमध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक दोन्ही असतात त्यांना रियल लिटरल्स म्हणतात। तर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे असू शकतात। जसे या ठिकाणी 22.5 आणि -36.2, तर हे आहेत रियल लिटरल्स। इंटीजर म्हणजे पूर्णांक, रियल लिटरल्स म्हणजे ज्या संख्येमध्ये दशांशचा आपण वापर करतो। त्याच्यानंतर कॅरेक्टर लिटरल्स, तर आपण जेव्हा जावामध्ये कॅरेक्टर लिटरल्स लिहितो त्यावेळेला आपण अशा रीतीने सिंगल कोटमध्ये त्याचा वापर करतो, सिंगल कोट ए, सिंगल कोट बी, त्याच्यानंतर सिंगल कोटमध्ये 22, म्हणजे आपण नंबरसुद्धा ॲज ए कॅरेक्टर लिटरल लिहू शकतो। जेवढे स्पेशल सिम्बल्स आहेत ते सर्व स्पेशल सिम्बल्स आपण कोटमध्ये देऊन त्याला ॲज ए कॅरेक्टर लिटरल वापरू शकतो, म्हणजे आपल्याला जेव्हा जावाचा आउटपुट प्रिंट करायचा असतो त्यावेळेला आपण हे या सगळ्या अशा पद्धतीने वापरू शकतो। त्याच्यानंतर स्ट्रिंग लिटरल्स,
स्ट्रिंग लिटरल्समध्ये डबल कोट वापरला जातो, तर याच्यामध्ये ही उदाहरणे आहेत, डबल कोटमध्ये ब्लू जे आणि डबल कोटमध्ये इयर 2020. तर आपण अक्षरे आणि अंक दोन्ही लिहू शकतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर बुलियन लिटरल्स, तर हे स्पेशल लिटरल्स आहेत, याच्यामध्ये कोट वापरला जात नाही, विदाऊट कोट आपण ही दोन शब्द वापरतो, ट्रू आणि फाल्स या दोघांना बुलियन लिटरल्स असं डिफाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर नल लिटरल, याला स्ट्रिंग टर्मिनेटर म्हणतात, याच्यामध्ये सिंगल कोटमध्ये बॅकस्लॅश झिरो, हा झिरो आहे, बॅकस्लॅश झिरो आपण सिंगल कोटमध्ये लिहिला तर त्याला नल लिटरल किंवा स्ट्रिंग टर्मिनेटर म्हणतात. तर ही झाली जावामधील लिटरल्स किंवा कॉन्स्टंट्स. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स म्हणजे काय ते पाहू.